जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल। कोणाशी मैत्री करणे सोपे आहे, पण मैत्री टिकवावी अशी की दुसऱ्याला ती तोडणे अवघड होईल। हे माझ्या वाढदिवसाचा दुसरा भाग म्हणजे बर्थडे पार्ट टू। आणि मागच्या भागामध्ये मी काय म्हटलं होतं, मी म्हटलं होतं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। तर दोस्त म्हणण्यामागचं कारण की आजचा जो दिवस आहे तो माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी दिलेला आहे आणि माझ्यासाठी त्यांनी एक चान्स पार्टीचं सरप्राईज दिलं आहे। एक माझ्या मिस्टरांनी केला, म्हणजे आम्ही घरीच केला छोटे खाणे आणि हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलो। तो ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर कालचा ब्लॉग आधी पाहून घ्या। आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी माझ्या फ्रेंड्सनी माझ्यासाठी पार्टी ठेवली होती आणि एक दोन फ्रेंड्स काही नवीनसुद्धा आल्या होत्या, म्हणजे जी माझी फ्रेंड आहे तिच्या फ्रेंड्स आल्या होत्या। आणखी ती म्हटली आणि निमित्ताने ओळख होईल आणि आपण सेम एजचे आहोत सो बघूया। तर हा त्यांचा डॉगी आहे सिम्बा। आणि झालं असं की तयारी करताना किंवा घरातलं ओळखताना मलाच उशीर झाला, सो मीच सगळ्यात उशिरा आलेली आहे। ही सगळी त्यांची मुलं आहेत। तर आता बघूया आपण यांनी काय काय केलेलं आहे। मस्त असा बेत केलेला दिसतो आहे, तर पाहूया आपण यांनाच विचारूया आता काय काय केलेलं आहे ते। आणि खूप छान ब्लॉग आहे, गमती जमती खूप झालेल्या आहेत, मी गाणंसुद्धा गायलेले आहे, काही मुलींनी डान्ससुद्धा केलेला आहे। तर नक्की हा ब्लॉग पूर्ण पहा। बापरे मिसळ 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 ना तर्रीवाली मिसळ तर्रीवाली मिसळ फ्रेंड स्पेशल तर्रीवाली कोणी केली हे असं काही व्हिडिओमध्ये आम्ही टाकत नाही। असली मस्त गोल बसा, कशी झाली ग मिसळ? एकदम मस्त कोणी केली? तर आज इथे माझ्या बर्थडे निमित्त सेलिब्रेशन निमित्त मस्त मिसळ पावचा झणझणीत बेक केलेला आहे आमच्या बहिणींनी आणि माझ्या इतरही फ्रेंड्सनी। आणि तुम्हाला सांगते यापैकी ज्या म्हणजे दोन तीन ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांची आणि माझी ओळख आजच झाली, याच दिवशी झालेली आहे। आणि त्यांची ही जी मुलं आहेत त्यांनाही मी पहिल्यांदाच भेटते, पण पहिल्या भेटीतच ते एकदम असे अटॅच झाले ना माझ्याशी की बस मला खूप छान वाटलं ते। प्रत्येकाने आपापली नावं सांगा आणि मिसळ कशी झाली ती सांगा। समर्थ हा आवडलं तुला खूप? ओके इकडे कोणी नाही इकडे नाही कसं झालं तुझं संपलं सगळं? अरे बापरे जास्त झाला। ओके या एन्सर आली वाट कशी झाली मिसळ कशी झाली? ओके बोला मिसळवाले छान झाली तुमची मिसळ बरं का? माझ्या मागे नको झालं आहे इथे माझं बर्थडे सेलिब्रेशन। व्हिडिओ चालू केलाय ना मी कॉलवर बोलताय नाही व्हिडिओ व्हिडिओ होईल तो माझ्या
त्याच्यात स्नॅप घेतला त्यांना गाडी कुठे येते यार त्यांचाच फोन घेऊन जायचा कुठे गेलो हे गिफ्ट मला दिलेलं आहे ही आहे स्वाती वैशाली वैशू मनीषा आणि वैशाली आणि सुरेखा ओके तर आता मी हे ओपन करते बघू काय दिलं आता माझ्या आवडीचं दिलंय का पण छान अशी फोटो मी जास्त केक खात चला तर हाच राहू देते हाच राहू देते घाला हे पण नाही झालं आता गाणार आहे पहिले सुरेखा स्माईल स्माईल क्लॅप क्लॅप Gracias.
اغلا ما مجبورينو آن جان دیپ سورینو زیر بڑے ہاں تیرے پیجا با میں پورینو اے تو پورینو راواج باواج اونو لکو لکو ہی میں نونا روکے جھالا نا بڑے جھالا نا جھالا نا بڑے آج ان کا باقی सो फ्रेंड्स या सर्वांनी मिळून माझा बर्थडे खूप छान पैकी सेलिब्रेट केलेला आहे. ऍक्च्युअली बर्थडे तर झालेला आहे 15 जुलैला, बट आजचा ही दिवस त्यांनी खूप स्पेशल केलेला आहे माझ्यासाठी. सो सर्वांना माझ्यातर्फे थँक यू सो मच. आणि हा छानसा ड्रेस यांनी मला गिफ्ट केलेला आहे, कुठे गेला सुरेखाने मला गिफ्ट केलेला आहे, तो मी लगेच वेअर सुद्धा केला आणि मला एकदम व्यवस्थित छान बसलेला आहे. त्यामुळे मी आता असाच पुढचा ब्लॉग शूट करते आणि तिच्याकडे छान कलेक्शन सुद्धा आहे ड्रेसचं. सो अशा प्रकारे आमचा हा छान असा बर्थडे सेलिब्रेट झाला. आता एक गाणं गायचं आहे तर मी ते ऑफलाईन गाणार आहे. ओके चला तर मग फ्रेंड्स, अशा प्रकारे माझा हा यावर्षीचा वाढदिवस दोनही दिवस अगदी छान पद्धतीने साजरा केलेला आहे. मिस्टरांनी सुद्धा वाढदिवसाच्या दिवशी आणि मुलीने सुद्धा अगदी छान सेलिब्रेट केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा, तुम्हाला छान वाटेल. आणि आजचा दिवस सुद्धा माझ्या मैत्रिणींनी खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे. माझ्यासाठी त्यांनी बरंच काही नियोजन केलं होतं छान, अगदी निस्वार्थी मनाने. आणि छान, माझ्या आयुष्यात खूप कमी मैत्रिणी आहेत, मोजक्याच आहेत, पण त्यांना मी खूप माझ्या जवळ मानते, मी तरी मानते, त्यांचं माहीत नाही. बट या ज्या नवीन मैत्रिणी आहेत माझ्या, त्यासुद्धा अगदी छान आहेत आणि आता त्याही माझ्या आयुष्याचा एक पार्ट आहेत, तर त्या आता माझ्या कायम सोबत राहतील. आणि शिवाय यूट्यूबचं हे जे प्लॅटफॉर्म आहे त्यांनाही मी धन्यवाद देते की माझ्या ज्या आठवणी आहेत, जे काही व्हिडिओज असतात, फोटोज असतात, ते मी अशा प्रकारे इथे जे व्लॉग्स बनवते तर ते मी माझ्या आठवणी साठवून ठेवते. पण आपण आपल्या आयुष्यातला एक एक दिवस कमी करतो आहे. वाढदिवस जरी झाला तरी पण एक वर्ष आपल्या आयुष्यातलं कमी होतं आहे. मग या आठवणी आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत, पुन्हा आपल्याला मागे जाता येत नाही. तर मग आपण का नाही, जर आपल्याकडे चान्स आहे, चांगली संधी आहे, तर इथे साठवून ठेवूया ना. आपण नंतर म्हातारे झाल्यावर बघत बसू की आपण काय काय केलेलं आहे आयुष्यात, हो की नाही. चला, आजच्यासाठी एवढं तत्त्वज्ञान पुरे झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे धमाकेदार धमाल मस्ती सोबत माझा वाढदिवस माझ्या या छान छान गोडगोड मैत्रिणींनी साजरा केलेला आहे. आणि तुम्ही तो इथपर्यंत पाहिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि मागच्या वर्षीचा हा माझा वाढदिवसाचे ब्लॉग्स होते, आता ते झालेले आहे, संपलेले आहेत. सो चला पुन्हा भेटूया एका नवीन फ्रेश ब्लॉगसोबत उद्या.